महादेव पाटील हे बैलांसाठी शेतात बांधावरील गवत आणायला गेले होते. दिनांक 24 रोजी ही घटना घडली आहे. शेतातील बांधावरून ते जात असतानाच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पाचोरा तालुक्यातील बाळतखुर्द येथे महादेव नारायण पाटील वय 58 हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दरम्यान 24 रोजी शेताच्या बांधावरून बैलांसाठी गवत आणायला ते एकटे घरातून बाहेर पडले होते. मजुरी करून ते आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. शेतात बैलांसाठी गवत आणायला ते एकटे गेले. शेताच्या बांधावर गवत कापत असताना अचानक त्यांना काहीतरी चावल्यासारखं झालं. तिथे असणाऱ्या गवतातील विषारी सापाने त्यांना दंश केलेला. काही तासांनंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पाटील कुटुंबावर डोक्याचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पाच्यात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.